इंडिया आघाडीच्या नावाखाली अनेक संधीसाधू सुद्धा त्याच्यामध्ये आहेत. सत्ता गेली की हे लोक चांगलं वागतात आणि सत्ता आली की आपलं मूळ रंग दाखवतात. त्यांनी पहिल्यांदा मी आघाडीत यावं म्हणून प्रयत्न केला. मी आघाडीत येत नाही असं म्हटल्यानंतर मग त्यांनी मला असा निरोप पाठवला की आम्ही उमेदवारच उभा करत नाही, किमान पाठिंबा तरी आमचा घ्या. म्हणून मी वातुश्रीवर जाऊन त्यांची भेट घेतली आणि त्यांनाही ते सांगितलं की मी आघाडीत येणार नाही, पण तुम्ही जर उमेदवार उभा केला ना तर मी त्याचं स्वागतच करेन. मी भारतीय जनता पक्षाबरोबर लढायला तयार आहे आणि ताकदीनं लढणार आहे. तेव्हा त्यांनी त्याला होकार दिला. पत्रकार परिषदेच्या आदल्या दिवशी मला अचानक निरोप आला की तुम्ही मशाल या चिन्हावर लढलं पाहिजे. आता मशाल हे चिन्ह शिवसेना उद्धव ठाकरे गट या पक्षासाठी आरक्षित केलेलं आहे आणि ते चिन्ह घ्यायचं असेल तर शिवसेनेचा ई बी फॉर्म घ्यावा लागेल आणि ई बी फॉर्म घ्यायचा असेल तर त्यांचा प्राथमिक सदस्य व्हायला लागेल. मी कुठल्याही पक्षात कधी गेलो नाही आणि आत्ता मी जर का मला निवडून यायचं आहे म्हणून जर का मी शिवसेना पक्षात जाऊन जर का मशाल चिन्ह घ्यायचं असेल तर मग मी काय शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडायचं काय, मी काय स्वाभिमानी शेतकरी संघटना बरखास्त करायची काय. आणि म्हणून एक क्षणाचा सुद्धा विचार न करता मी त्यांना नकार देऊन टाकला. शिवसेनेची ही जी भाषा आहे ती मला आवडली नाही म्हणून मी त्यांना स्पष्ट शब्दामध्ये सांगितले की मी मशाल घेणार नाही, मी तुमच्या पक्षात येणार नाही. मी निवडून येणार आहे, एकतर प्रचारामध्ये मी प्रचंड मोठी आघाडी घेतलेली आहे, माझा पहिला राऊंड सुरू होऊन दुसराही संपत आलेला आहे आणि मी पूर्वी पाण्याला विरोध केलेला नव्हता आणि आत्ताही विरोध केला नव्हता कारण माझं डोकं ठिकाणावर. जे कारखानदारांशी तुमचा जो आरोप केला जातो की राव शेट्टींचं कारखानदारांशी सेटलमेंट आहे, ह्या त्या सगळ्याला मी बळ देणारं ते होतं का राजकारण. 11वी 12वी सायन्स, नीट, जेईई, सीईटी, नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर एकचा पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा, कारण इथे मिळतो नंबर वन रिझल्ट, नंबर वन टीचिंग क्वालिटी, नंबर वन इन्फ्रास्ट्रक्चर, आमचा सर्वांगीण विकास आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना लाखो रुपयांची स्कॉलरशिप आणि म्हणूनच इथं गुणवत्ता हे संस्कार. आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच निश्चित करा त्याचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा येथे. तुमच्या स्वप्नातला व्यवसाय उभारणारी जागा म्हणजे कराडचा जेबी टॉवर. तुमच्या स्वप्नातल्या व्यवसायाला साकार करण्यासाठी कराडचे साईदत्त डेव्हलपर्स घेऊन येत आहेत जेपी टॉवर. झपाट्यानं विस्तारणाऱ्या कराड शहरात हॉटेल, रेस्टॉरंट, बँका आणि कमर्शियल ऑफिसेस साठी परिपूर्ण असलेली एकमेव जागा म्हणजे जेपी टॉवर. कराड शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी दर्जेदार आणि उत्कृष्ट बांधकाम, प्रशस्त पार्किंग, चारी बाजूनी आईस पैस मोकळी जागा, उत्कृष्ट दर्जाच्या 2 लिफ्ट, सर्व सोयींनी युक्त असलेली कमर्शियल परिपूर्ण इमारत. आत्ताच संपर्क साधा आणि घेऊ द्या तुमच्या व्यवसायाला उत्तुंग भरारी. आमचा पत्ता जेपी टॉवर, स्कीम नंबर 1, CS नंबर 434, भेदा चौकाजवळ, शनिवार पेठ, कराड. नमस्कार, मी दत्तकुमार खंडवळे, तुम्ही बघताय वज्रधारी न्यूज. शेतकऱ्यांचे नेते आणि चळवळीचे नेते म्हणून अवघ्या देशभर ज्यांची ओळख आहे असे राव शेट्टी साहेब आज आपल्यासोबत आहेत, गप्पा मारणार आहेत. साहेब नमस्कार. नमस्कार. सध्या देशभर निवडणुकीची धामधूम आहे, या निवडणुकीकडं लोकशाही आणि संविधान रक्षणाची निवडणूक म्हणून बघितली जाते, लढाई म्हणून बघितली जाते, तुम्ही या सगळ्याकडे कसं बघताय? 100% लोकशाही आणि संविधानाच्या रक्षणासाठी म्हणूनच ही निवडणूक आहे आणि त्या दृष्टिकोनातून भारतीय जनतेने याच्याकडे बघितलं पाहिजे. लोकशाहीवर काळे ढग 1975 आसपास आलेले होते, परंतु त्यातून बाहेर काढायला आपल्याला जयप्रकाश नारायण यांच्यासारखं एक समर्थ नेतृत्व होतं. आज दुर्दैवानं तसं समर्थ नेतृत्व दिसत नाही, पण आपण सगळ्यांनी मिळून ताकदीनं पुढं येऊन लोकशाही वाचवली पाहिजे. आज खुलेआम 400 पार आम्ही गेलो तर घटना बदलू, त्याचबरोबर काही लोकांना दुय्यम नागरिकत्व देऊ अशा प्रकारची जी भाषा चालू आहे ती खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाच्या मर्यादेच्या पलीकडे जाऊन हे लोक असे बोलतात आणि अशा प्रकारे या लोकांना असंच आपण जर का ढिलं सोडलं तर हे लोक 2029 निवडणूकसुद्धा त्यांच्या पद्धतीनं घेतील किंवा जसं रशियामध्ये आज निवडणूक, तीसुद्धा मला शंका वाटते. म्हणजे अशी एकूण स्थिती आहे ज्या पद्धतीनं ज्या संविधानिक संस्था
आणि त्याचा गैरवापर होतो आहे, ईडी असेल, सीबीआय असेल, इन्कम टॅक्स असेल, तर हे बघता हे काही लोकशाहीवर प्रेम करणाऱ्या कुठल्याही माणसाला बरं वाटतं आहे अशातला भाग नाही. परंतु सज्जनाने नेबळटपणा सोडून धीटपणानं पुढं आलं पाहिजे, त्याशिवाय हे थांबणार नाही. संविधानाच्या विरोध, संविधान वाचवण्यासाठी जी लढाई चालू आहे त्यासाठी देशभरातले सगळे पक्ष एकवटले, इंडिया आघाडीच्या नेतृत्वाखाली ते सगळे त्या बॅनरवर एकत्र आले. मग असं असताना तुम्ही त्या बॅनरसोबत का नाही भी जात त्याच्यामध्ये? कारण त्या संविधान वाचवण्याच्या नावाखाली, इंडिया आघाडीच्या नावाखाली अनेक संधीसाधूसुद्धा त्याच्यामध्ये आहेत आणि त्यांना देश वाचवण्याचं काही देणं घेणं नाही आहे. आपलं कसं साधतं, आपल्या चौकशा कशा थांबतील, आहेत इंडिया आघाडीत, आतून सामील ते दुसरीकडेच आहेत. आणि ह्या अशा लोकांना कंटाळून मी सगळ्यांच्यापासून अलिप्त राहण्याचा निर्णय घेतलेला आहे. नेमके ते संधीसाधू आहेत कोण कोण आहेत? बरेचसे आहेत. आता कोणाकोणाची नावं घ्यायची, एखाद्याचं नाव घेऊन त्याला आणि व्यापक प्रसिद्धी द्यावं असं मला काय वाटत नाही. तुमचं आणि शिवसेनेचं उद्धव ठाकरेंची तुमची भेट झाली, तुम्हाला शिवसेनेनं पाठिंबा जाहीर केला आणि परत काय अभि नसलं नेमकं? एक तर महाविकास आघाडी जी महाराष्ट्रामध्ये होती त्या महाराष्ट्राच्या महाराष्ट्र विकास आघाडीच्या संस्थापकापैकी मीसुद्धा एक होतो. कारण भारतीय जनता पक्षाला सत्तेपासून लांब ठेवायचं म्हणून सगळ्या पक्षांनी एकत्रित यावं ही भूमिका. दिवाळीला मी जेव्हा पवारसाहेबांना शुभेच्छा द्यायला बारामतीला गेलो होतो त्याचवेळी थोडीशी साधकबाधक चर्चा आमची झाली होती आणि मला त्यांनी सूचना केली होती की तुम्ही काही लोकांच्याबरोबर बोलून घ्या. त्या पद्धतीनं मी बोललोसुद्धा होतो. आम्ही छोटे पक्षांनी त्यात पुढाकार घेतला होता आणि जे छोटे पक्षांची आमची एक आघाडी होती आम्ही त्याच्यामध्ये सहभागी झालेलो होतो. जेव्हा महाविकास आघाडीच्या नेता निवडीची बैठक झाली त्या बैठकीमध्ये छगन भुजबळ यांनी उद्धव ठाकरे यांचं नेता म्हणून नाव सुचवलं आणि त्याचा अनुमोदक मी होतो. म्हणजे या निर्णय प्रक्रियेमध्ये इतक्या आतमध्ये मी होतो. त्याचबरोबर सरकार स्थापनेचा दावा करायला आम्ही जे काय 10-12 मंडळी राजभवनात रात्री 12 गेलो त्या 10-12 सुद्धा मी होतो. असं असताना या महाविकास आघाडीची निर्मिती करत असताना स्वाभिमानी शेतकरी संघटना इतक्या अग्रभागी असताना महाविकास आघाडीचा अल्पसाकावना 2.5 वर्षाचा जो कालावधी होता त्या कालावधीमध्ये 2 अतिशय वाईट असे निर्णय शेतकऱ्यांच्या बाबतीत महाविकास आघाडी सरकारने घेतले आणि ते घटक पक्षाशी चर्चा न करता घेतले. नंबर एक, भूमी अधिग्रहण कायद्यामध्ये दुरुस्ती करून शेतकऱ्यांच्या जमिनी कवडी मोल किमतीनं घेता येईल अशा प्रकारची जे काही दुरुस्त्या केल्या गेल्या किंवा त्यांना न्यायालयामध्ये जाता येणार नाही अशा प्रकारची जी दुरुस्ती केली गेली, सक्तीच्या भूसंपादनाची दुरुस्ती केली गेली, हा धोरणात्मक निर्णय घेत असताना हे अमेंडमेंट विधिमंडळामध्ये आणत असताना आमच्याबरोबर चर्चा व्हायला पाहिजे होती पण त्यांना वाटलं नाही चर्चा करावं असं वाटलं. दुसरी गोष्ट, उसाच्या FRP तुकडे करण्याचा निर्णय जो काही राज्य सरकारनं घेतला तो निर्णय घेत असतानासुद्धा महाविकास आघाडीचे आम्ही घटक पक्ष होतो, चर्चा व्हायला पाहिजे तर तोही निर्णय असाच रेटला. आणि अशा पद्धतीनं संधी मिळता क्षणी आपलं खरं रंग आणि रूप दाखवायला या लोकांनी सुरुवात केली आणि म्हणून 5 एप्रिल 2021 रोजी महाविकास आघाडीचं सरकार असतानाच आम्ही या आघाडीतून बाहेर पडलो आणि पुन्हा आयुष्यात या आघाडीशी संबंध ठेवायचा नाही असा निर्णय घेतलेला होता. म्हणून आम्ही आघाडीत जात नव्हतो. परंतु वारंवार ते घोषणा करत होते की ही जागा आम्ही स्वाभिमानीला सोडलेली आहे, हातकणंगले, असं वारंवार एकतर्फी ते घोषणा करत होते. मला काँग्रेसच्या दिल्लीतून काही नेत्यांचे सुद्धा फोन आले, तुम्ही बैठकीला या, परंतु मी फारसा त्याच्यामध्ये रस दाखवला नाही. आणि याचं कारण हेच की सत्ता गेली की हे लोक चांगलं वागतात आणि सत्ता आली की आपलं मूळ रंग दाखवतात. या गोष्टीवर माझा विश्वास उडाल्यामुळं आम्ही आता ठरवलं की सगळ्यांच्यापासून अलिप्त राहायचं. परंतु म्हणून आम्ही काही भारतीय जनता पक्ष किंवा त्यांच्या मित्रपक्षाच्या जवळ गेलो असा होत नाही. कारण त्यांची एकूणच ही भूमिका आहे ती आम्हाला अमान्य आहे. म्हणून तर 2015 त्यांची संगत सोडलेली होती आणि त्यामुळं जेव्हा शिवसेना फुटली त्यावेळी शिवसेनेतून फुटलेले जे 12 खासदार आहेत त्यांना पराभूत करायचं, नंतर मला वाटतं 13 असं त्यांचं प्लॅनिंग होतं आणि त्या प्लॅनिंगमध्ये मी बसत होतो आणि त्यांचं असं धोरण होतं की मला माझ्या पाठिंबा ताकद द्यायची आणि जयशील मान यांचा पराभव घडवून आणायचा. आणि म्हणून त्यांनी पहिल्यांदा मी आघाडीत यावं म्हणून प्रयत्न केला
मी आघाडीत येत नाही असं म्हटल्यानंतर मग त्यांनी मला असा निरोप पाठवला की आम्ही उमेदवारच उभा करत नाही, किमान पाठिंबा तरी आमचा घ्या. आणि मग पाठिंबा घ्यायला काही हरकत नव्हती, पण त्यासाठी मी एकदा उद्धवजींची भेट घ्यावी असे अनेक शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची इच्छा होती. म्हणून मी वातोश्रीवर जाऊन त्यांची भेट घेतली आणि त्यांनाही ते सांगितलं की मी आघाडीत येणार नाही, पण तुम्ही जर उमेदवार उभा केला ना तर मी त्याचं स्वागतच करेन. मी भारतीय जनता पक्षाबरोबर लढायला तयार आहे आणि ताकदीनं लढणार आहे. तेव्हा त्यांनी त्याला होकार दिला. त्यांना मी ही खात्री दिली की निवडून आल्यानंतरसुद्धा मी त्यांच्या बाजूनं जाणार नाही, भारतीय जनता पक्षाच्या बाजूनं. आणि त्यांनी होकार दिला. आणि ज्यावेळी आमची अंतिम यादी जाहीर करू उमेदवारीची, त्यावेळी हातकणंगले या ठिकाणी पाठिंबा असं लिहून आम्ही यादी आमची जाहीर करू, कारण ही जागा आमच्या कोट्यामध्ये आलेली आहे. माझी त्याला काहीच हरकत नव्हती, परंतु त्यांच्या पत्रकार परिषदेच्या आदल्या दिवशी मला अचानक निरोप आला की तुम्ही मशाल या चिन्हावर लढलं पाहिजे. आता मशाल हे चिन्ह शिवसेना उद्धव ठाकरे गट या पक्षासाठी आरक्षित केलेलं आहे, आणि ते चिन्ह घ्यायचं असेल तर शिवसेनेचा ई बी फॉर्म घ्यावा लागेल, आणि ई बी फॉर्म घ्यायचा असेल तर त्यांचा प्राथमिक सदस्य व्हायला लागेल. मग मी त्यांच्या पक्षात जायचं म्हटल्यानंतर मी वयाच्या 22व्या वर्षापासून शेतकरी चळवळीमध्ये काम करतो आहे. आज मी 56 वर्षाचा आहे, म्हणजे जवळपास 36 वर्ष 34 वर्ष मी शेतकरी चळवळीमध्ये काम करतो आहे. मी कुठल्याही पक्षात कधी गेलो नाही. आणि आत्ता मी जर का मला निवडून यायचं आहे म्हणून जर का मी शिवसेना पक्षात जाऊन जर का मशाल चिन्ह घ्यायचं असेल तर मग मी काय शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडायचं काय, मी काय स्वाभिमानी शेतकरी संघटना बरखास्त करायची काय. आणि म्हणून का एक क्षणाचा सुद्धा विचार न करता मी त्यांना नकार देऊन टाकला. आणि भारतीय जनता पक्षसुद्धा माझ्या पाठिंबा लागलेला होता आघाडी येण्यासाठी. एवढा मोठा पक्ष असून त्यांचं धाडस झालं नाही मला पक्षात येत आहे का म्हणून विचारायचं. आणि शिवसेनेची ही जी भाषा आहे ती मला आवडली नाही, म्हणून मी त्यांना स्पष्ट शब्दामध्ये सांगितले की मी मशाल घेणार नाही, मी तुमच्या पक्षात येणार नाही. मग त्यांनी मला सांगितलं की आम्हाला उमेदवार उभा करावा लागेल. मी म्हटलं तो तुमचा अधिकार आहे, उभा करायचा काय नाही, परंतु मी माझा निर्णय बदलणार नाही असं ठाम शब्दामध्ये त्यांना सांगितलं. या सगळ्या राजकारणात म्हणजे पाठीमागं पण मागच्या लोकसभेला तुमचा जो पराभव झाला लोकसभा निवडणुकीत, तुम्ही जयंत पाटलांच्या सायकलवर बसला पाठीमागच्या सीटवर, ते सायकल चालवत होते, मी सोबत राहून त्यांनी तुमचा करेक्ट कार्यक्रम केला, आणि आत्तासुद्धा शिवसेनेच्या तिघे म्हणजे पाठिंब्यासंदर्भात त्यांचंच राजकारण असल्याचं नाव चर्चा होते. नेमकं काय आहे जयंत पाटील तुमच्या बाबतीत हे पाठीमागणं म्हणजे घातपाताचं राजकारण करतायत का? याला कारण सांगली आणि हातकणंगले ह्या दोन्ही जागा भारतीय जनता पक्षाला मिळाव्यात अशा प्रकारचं राजकारण असण्याची शक्यता नाकारता येत नाही. भाजपला त्या जागा मिळाव्यात आणि निवडून याव्यात अशी सुपारी जयंत पाटलांनी घेतली असं म्हणायचं का? तसा संशय आहे, मला ठामपणानं सांगू शकत नाही, पण संशय आहे कारण तशा घटना घडतायत. त्याला 2019 घटना आणि आत्ताच्या घटना हे जर पडताळणी करून बघितली तर हा संशय बळावतो. जयंत पाटील तुमचा करेक्ट कार्यक्रम करण्यात इतका रस का दाखवत आहेत? कारण त्यांचे आता 4-5 साखर कारखाने झालेले आहेत. मी ऊस उत्पादकांचं आंदोलन करतो, त्यांना वीटीस धरतो, आणि त्यांची इच्छा नसताना ऊस उत्पादकांना पैसा मिळवून देतो, हे कोणाला आवडेल? त्याने माझ्यावर प्रेम करावा अशी अपेक्षा मीही ठेवलेली नाही. मागच्या लोकसभेच्या निवडणुकीत तुमच्या विरोधात जातीवादाचं शस्त्र उपसलं गेलं किंवा तुमच्या पराभवाला जातीवादाचं राजकारण कारणीभूत असल्याचं म्हटलं गेलं, नेमकं काय कारण? तेवढं एकच कारण नव्हतं, 2-3 कारणं होती, त्यापैकी एक कदाचित कारण जातीवादच झाला असता तर मग मला वाळवा, शिराळा, शेववाडी, पन्हाळा इथं मतं पडलीच नसते. ते एकमेव कारण नाही आहे, काही अंशी थोडाफार 2-3 गावामध्येच ते झालेलं होतं. मुख्य कारण म्हणजे त्या काळामध्ये 18 ते 21 वयोगटातले किंवा 25 वयोगटातले जे तरुण आहेत त्या तरुणांच्या डोक्यामध्ये पुलवामाचं विचार होते, आणि पाकिस्तानला धडा शिकवणारे मोदी आणि त्याच्या विरोधात बोलणारा कुणी असेल तो देशविरोधी आहे, अशा प्रकारची फॅडिस्ट कल्पना तरुण पोरांच्या मनात बसल्यामुळं एक तरुणांचा मोठा वर्ग कारण नसताना माझ्या विरोधामध्ये गेला, कारण मी मोदींना विरोध करतो म्हणून. दुसरं, ज्यांच्याबरोबर आघाडी केली होती त्यांच्याकडं प्रचाराची सूत्रं होती,
आणि त्यांनी त्या प्रचार यंत्रणेचा पार बट्ट्याबोळ करून टाकला. आणि तिसरं कारण नसताना मी इचलकरंजीच्या पाण्याला जबाबदार आहे असं बालंट माझ्यावर आणलं गेलं. आणि त्यामुळं या तीन गोष्टीमुळं प्रामुख्यानं माझा मागच्या वेळी पराभव झालेला आहे. तुमचं कारखानदारांशी त्यावेळेस म्हणजे त्या प्रस्थापित पक्षांशी किंवा राष्ट्रवादी असेल, जयंत पाटील असतील, यांच्यासोबतची युती तुमच्या समर्थकांना रुचली का? प्रश्न माझ्या समर्थकांचा नव्हता, पण माझ्या मला मत देणारे जे लोक आहेत त्यांचा दिशाभूल करण्यामध्ये ते यशस्वी झाले. आता तुमच्याच प्रश्नाचं उत्तर तुमच्याच प्रश्नात मिळालेलं आहे. तुम्हीच मगाशी मला प्रश्न विचारला की व्यापक अशी भारतीय जनता पक्षाबरोबर आघाडी होत असताना तुम्ही त्यात का नाही असा प्रश्न मगाशी तुम्ही विचारला. आणि आत्ता म्हणताय की तुम्ही त्यांच्या संगतीला का गेला, तोच प्रयत्न माझा 5 वर्षापूर्वी होता. ऐकून घ्या, जरा ऐकून घ्या, तोच प्रश्न माझा मुद्दा माझा 5 वर्षापूर्वी होता. मला दिसत होतं भविष्यात काय घडणार आहे, भारतीय जनता पक्षाचा वारू कसा जाणार आहे हे माहिती होतं. आणि म्हणून आम्ही देश पातळीवर असा प्रयत्न करत होतो. आणि त्या प्रयत्नाचा एक भाग म्हणून काही असंघाशी संघ आम्हाला मतदारसंघामध्ये करावा लागत होता. दुर्दैवानं ते मतदारांनाही पटलं नाही, अनेकांना ते पटलं नाही. मी तो प्रश्न तो विषय सोडून दिलेला आहे. म्हणजे त्या निवडणुकीत जे कारखानदारांशी तुमच्या जो आरोप केला जातो की राव शेट्टींचं कारखानदारांशी सेटलमेंट आहे, ह्या त्या सगळ्याला मी बळ देणारं ते होतं का राजकारण? नव्हतं. ते फक्त भारतीय जनता पक्षाला विरोध करायचा म्हणून आपले कारखानदारांचं आणि आमचं जे भांडण होतं ते स्थानिक होतं. परंतु एकूण व्यापक विचार करता त्याच्यापेक्षाही भारतीय जनता पक्षाला रोखणं गरजेचं होतं. आणि म्हणून काही गोष्टीकडे दुर्लक्ष करणं भाग होतं. परंतु हा मुद्दा मतदारांना पटवून देण्यामध्ये आम्ही कमी पडलो. आत्ता हातकणंगले लोकसभा मतदारसंघाची आज तुमच्या हे काय नेमकी स्थिती काय? मी निवडून येणार आहे. एकतर प्रचारामध्ये मी प्रचंड मोठी आघाडी घेतलेली आहे. माझा पहिला राऊंड सुरू होऊन दुसराही संपत आलेला आहे. माझी पत्रक माझे जे काही पॉम्पलेट्स असतील ते घरोघरी पोचलेले आहेत 6 च्या 6 मतदारसंघामध्ये. बाकीच्यांचा अजून रुसवेगळे काढत चालू आहे. अजून प्रचार यंत्रणा गतिमान झालेल्या आहेत. गेल्या 1 महिन्यापासून दररोज संध्याकाळी 2 सभा मी घेत असतो. त्या सभातून माझी जनजागृती चालू असते. आणि 1 रुपयासुद्धा खर्च न करता माझा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री जिल्ह्यात असताना शहरात असताना किती शेतकऱ्यांनी गर्दी केली हे तुम्ही बघितलेलं आहे. त्यासाठी मला 1 रुपया खर्च करावा लागणार नाही. 12 एप्रिलला मी सोशल मीडियावर एक फक्त पोस्ट टाकली होती की मी 15 एप्रिलला उमेदवारीचा अर्ज सकाळी 11 वाजता भरतो आहे. आणि मला एकटं वाटू नये असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही माझ्या सोबतीला या. या 4 ओळीच्या ह्या पोस्टमुळं एवढ्या मोठ्या संख्येनं आले होते लोक. तेवढंच नव्हे तर नुसतं आले नाही तर त्यातल्या एकानं माझे डिपॉझिटचे पैसे 25,000 रुपये दिले डिपॉझिट भरण्याच्या अट्टीवर. आणि बाकीच्यांनी जवळजवळ 7 ते 7.5 लाख रुपये रोख वर्गणीत देऊन मला गेले. म्हणजे मी तर खर्चात नव्हतोच, पण जाताना घराकडे मी 7.5 लाख रुपये घेऊन गेलो. उलट माझ्या विरोधात 2 उमेदवारांनी एकत्रित घेऊन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अर्ज भरायला आले. पण तिथं मात्र आलेली माणसं ठरल्यापेक्षा पैसे कमी मिळाले म्हणून भांडत राहिले. हे जे चित्र आहे हेच माझ्या विजयाचं चिन्ह आहे, लक्षात ठेवा. अनेक वर्ष तुमच्यासोबत काम केलं जे तुमचे सहकारी आहेत किंवा ज्यांना तुम्ही मंत्रिपदापर्यंत नेऊन पोचवलं हे आज तुमच्या विरोधात अत्यंत भिखारी बोलत आहेत. किंवा रविकांत तुपकर असतील, सदाशिव खोत असतील, ही माणसं तुमच्यापासून दूर जाण्याचं कारण काय? हे माझ्याच बाबतीत घडलं आहे अशातला भाग नाही. हे शरद जोशींच्या बाबतीत घडलेलं आहे, सगळ्या चळवळीच्या बाबतीत घडलेलं आहे, अगदी स्वातंत्र्याच्या चळवळीतमधून घडलेला आहे. हा अनुभव महात्मा गांधीने आलेला आहे, संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये आलेला आहे. जेव्हा जेव्हा जनआंदोलनं होतात, लोक चळवळी उभ्या राहतात, त्यामध्ये सगळे हौशे गवशे नवशे सगळे आलेले असतात. काही काळापुरता विचारानं भारवलेले लोक नंतर हळूहळू त्यांना त्याच्यातून काहीतरी साध्य व्हायला पाहिजे असं वाटावं लागतं. आणि ज्यावेळी ते साध्य होत नाही असं वाटतं त्यावेळी त्यांची अशी मानसिकता तयार होते की विचारानं पोट भरत नाही. मग पोट भरण्याचं साधन ते शोधायला लागतात. आणि मग ते शोधत असताना त्यांना काहीतरी निमित्त करावं लागतं. आणि सगळ्यात निमित्त सॉफ्ट टार्गेट कुठलं असेल तर नेतृत्व. आणि मग नेतृत्वावर आरोप करायचे आणि मग तिथून बाहेर पडायचं आणि त्याला तात्विक मुलामध्ये यायचं.
हे आजपर्यंत इतिहासामध्ये अनेक वेळा घडलेलं आहे. कामगार चळवळ त्याला अपवाद नाही, शेतकरी चळवळ त्याला अपवाद नाही, स्वातंत्र्याची चळवळ त्याला अपवाद नाही, किंवा संयुक्त महाराष्ट्र चळवळसुद्धा त्याला अपवाद नाही. पंजाबच्या शेतकऱ्यांचं जे आंदोलन झालं मोठ्या प्रमाणात, त्यात असंख्य शेतकरी पण मारले गेले, पण महाराष्ट्र जो महाराष्ट्र देशाला एक वेगळी दिशा देणारा महाराष्ट्र आहे, देशाच्या राजकारणाला समाजकारणाला एक नवी दिशा देणारा महाराष्ट्र आहे, इथं का इतक्या मोठ्या ताकदीनं तशा पद्धतीचं आंदोलन उभं राहत नाही? मुळात त्या आंदोलनाचा संस्थापकच मी होतो हे तुमच्या माहितीसाठी सांगतो. सुरुवातीला आम्ही जी बैठक घेतलेली होती आणि त्या बैठकीमध्ये दिल्लीला चाल करून जायचं ठरवलं, त्यावेळी मी व्ही एम सिंग आणि पंजाबमधले तीन नेते अशा म्हणून एक आमची 5 जणांची कोर कमिटी निश्चित झालेली होती. अगदी योगेंद्र यादवसुद्धा त्या कोर कमिटीमध्ये नव्हते, राकेश टिकेत नव्हते, आणि आम्ही 5 जणांनी असं ठरवलेलं होतं की संपूर्ण देशभरामध्ये ही चळवळीचं न्यायची आणि पहिल्यांदाच ताकदीनं दिल्लीला धडक द्यायची. पण मी त्या ती बैठक करून मी महाराष्ट्रामध्ये आलो आणि पहिल्यांदा मला कोरोना झाला आणि त्याच्यानंतर व्ही एम शेंगानं कोरोना झाला आणि त्याच्यानंतर मग दुसरे लोक त्या ठिकाणी त्या कोर कमिटीमध्ये गेले आणि आम्हाला दोघांनाही बरं व्हायला जवळजवळ 1.5-2 महिने लागले. तो त्या काळापर्यंत बरीचशी चळवळ ती पुढं गेलेली होती. त्याच्यानंतर काही गोष्टी अशा घडायला लागल्या की त्या आम्हाला न पटणाऱ्या होत्या, परंतु तरीसुद्धा हे झाड आपण लावलेलं आहे ते वाढलं पाहिजे. म्हणून महाराष्ट्रात राहून मी प्रकृती साथ देत नसताना मी माझ्या परीनं त्याला जितकं ताकद लावता येईल तेवढं लावण्याचा प्रयत्न केला. सांगली ते कोल्हापूर प्रचंड मोठा ट्रॅक्टर मोर्चा त्या आंदोलनाच्या समर्थनासाठीच मी काढला होता. जेव्हा महाराष्ट्र बंदचा पुकारलेला होता त्यावेळी महाराष्ट्राचा बहुतेक ग्रामीण भागात बंद स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं पाडलेला होता. त्याचबरोबर त्याच आंदोलनाचा एक भाग म्हणून अदानीच्या कार्यालयावर जो मोर्चा काढला होता तो मोर्चाचं नेतृत्व मी केलेलं होतं, त्यामुळे महाराष्ट्र तिथं मागं होता असं काही म्हणायचं काही कारण नाही. आत्ता महाविकास आघाडी आणि भाजप आघाडी उद्या निवडून आल्यानंतर तुम्ही या दोन्ही आघाडीसोबत भाजपसोबत जाणार की महाविकास आघाडी का स्वतंत्रपणे चालणार? मी जनतेबरोबर राहणार, जनतेबरोबर राहणार आणि जे चांगलं असेल त्याचं समर्थन करणार, जे चुकीचं असेल त्याच्यावर प्रहार करत राहणार. आत्ताही तुमच्या या मतदारसंघात शहरी विरुद्ध ग्रामीण असं राजकारण लावून देण्याचा प्रयत्न होतोय, काय सांगायला हवं? ते मागच्या वेळी झालं, आता नाही होत ते. आता शहरातल्या लोकांचे सुद्धा प्रश्न मी सोडवू शकतो असा विश्वास शहरातल्या लोकांना निर्माण झाला. विशेषतः इचलकरंजी शहरातल्या लोकांच्या लक्षात आलेलं आहे की जे लोक रक्ताचे पाठ वाहतील पण एक थेंब इचलकरंजीला पाणी देणार नाही असं भाषण करत होते, ते माजी आमदार उल्हास पाटील, माजी आमदार सुजित मिंचेकर हे सत्यजित पाटील सरोडकरांचं प्रचार करतायत. खुद्द त्या आंदोलनामध्ये सत्यजित पाटील सरोडकरसुद्धा आलेले होते आणि त्यांनी वक्तव्य केलं होतं की इचलकरंजीला पाणी आम्ही शिवसेनेचे आमदार मिळून देणार नाही. नंबर 2 दुसरे उमेदवार जे आहेत धैर्यशील माने, त्यांच्या प्रचारामध्ये रक्ताचे थेंब वाहतील पण सुळकुडमधून एक थेंब पाणी देणार नाही असं म्हणणारे जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ त्यांच्या प्रचारामध्ये आहेत. त्याचबरोबर शिरोळ तालुक्याचे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर त्यांच्या प्रचारामध्ये आहेत, त्यामुळे तेही पैसे पाणी देऊ शकत नाहीत हे इचलकरंजीकरांच्या लक्षात आलेलं आहे. आणि मी पूर्वी पाण्याला विरोध केलेला नव्हता आणि आत्ताही विरोध केला नव्हता, कारण माझं डोकं ठिकाणावर आहे. जे काय पाणी जलाशयामधले असतं त्या पाण्याचं आरक्षण ठरलेलं असतं, पिण्याचं आरक्षण वेगळं असतं, सिंचनाचं वेगळं असतं आणि उद्योगधंद्याचं वेगळं असतं. सिंचनाचं पाणी कमी करून पिण्याचं पाण्याचं आरक्षण वाढवलेलं नसताना इचलकरंजीला पाणी द्यायला विरोध करायचं कारणच काय? आणि म्हणून मी त्याही वेळा विरोध केलेला नव्हता, पण माझ्यावर बालंट आणलं गेलं की हे लोक विरोध करतायत आणि दुर्दैवानं त्याचा खंडन करण्याची जबाबदारी त्यावेळच्या महाविकास आघाडीच्या नेत्यांच्यामध्ये होते, पण त्यांनी बघ्याची भूमिका घेतली आणि मला बदनाम होऊन दिलं हे फार उशिरा माझ्या लक्षात आलं, परंतु त्यावेळी गोळी निघून गेली होती. आत्ता शहरातल्या लोकांच्या लक्षात आलेलं आहे आणि जनतेच्या सगळ्याच लोकांच्या लक्षात आलं आहे आणि इथून पुढं इचलकरंजीला मी पाणी आणणार आहे, ते रस्त्यावरची लढाई करून आणणार आहे आणि हा शब्द मी इचलकरंजीकरांना दिलेला आहे. मी शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे वळतो. तुम्ही ज्या चळवळीचा जो तुमची जी मागणी आहे चळवळीची, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी, केंद्र सरकारनं स्वामीनाथन यांना भारतरत्न पुरस्कार दिला पण त्यांच्या शिफारशी लागू केल्या नाहीत, काय सांगायला असं? मी कशाला स्वामीनाथन यांच्या मुलीनंच सांगितलं की माझ्या वडिलांना भारतरत्न देण्याच्याऐवजी माझ्या वडिलांनी जी शिफारस केलेली आहे ती शिफारस
जर का सरकारनं स्वीकारली असती जशीच्या तशी तर माझ्या वडिलांच्या आत्म्याला समाधान वाटलं असतं आणि तो पुरस्कार भारतरत्नपेक्षाही मोठा होता असं मी म्हणत नाही, त्यांच्या पुढची मुलगी म्हणते. आपला शेतकरी जाती धर्मात विभागला आहे, शेतकरी म्हणून तो संघटित नव्हता, जात म्हणून धर्म म्हणून तो विखुरला आहे, असं वाटतं का तुम्हाला? ही दुर्दैवाने ही गोष्ट खरी आहे, पण त्यातूनही आता शेतकऱ्यांच्या सगळ्या गोष्टी लक्षात यायला लागल्यात. आपण मुलाखतीच्या शेवटाकडे जाऊया. मी तुम्हाला शेवटचा प्रश्न करतो. सध्या देशाची अवस्था लोकशाही धोक्यात अशी आहे अशी आहे, अशा काळात तुम्ही जनतेला आणि मतदारांना काय आवाहन कराल? पहिला मी एकदा जनतेला हात जोडून विनंती करेन की 7 मेला किंवा ज्या दिवशी तुमचं मतदान असेल त्या दिवशी सगळी कामं बाजूला ठेवा आणि पहिल्यांदा मतदानाला आणि तुम्हाला योग्य वाटेल त्या उमेदवाराला मत द्या. मत देत असताना तुम्ही जाती धर्माचा विचार करू नका, उमेदवार म्हणून बघा. त्या उमेदवारामध्ये तुमचे प्रश्न संसदेमध्ये मांडण्याची क्षमता आहे का ते बघा, तो तुमच्या बाजूनं भांडणार आहे का ते बघा, त्याची संपत्ती बघू नका, त्याची जात बघू नका, त्याची धर्म बघू नका. शिवाय अनेकांचे प्रश्न आहेत, म्हणजे असंघटित कामगारांचे प्रश्न आहेत, शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, शेतमजुरांचे प्रश्न आहेत, ग्राहकांचे प्रश्न आहेत, मध्यमवर्गीयांचे प्रश्न आहेत, शहरी लोकांचे प्रश्न आहेत, झोपडपट्टीतले प्रश्न आहेत, छोट्या मोठ्या लघुउद्योजकांचे प्रश्न आहेत, मध्यम उद्योगांचे प्रश्न आहेत. आणि या साऱ्या प्रश्नांचा प्रश्न मांडण्याचा आवाका त्याचा आहे का ते बघा. त्याचबरोबर देशाचं एकूण जे काय अर्थकारण चाललेलं आहे ते चुकीच्या दिशेनं चाललेलं आहे. गेल्या 10 वर्षामध्ये गरिबांची संख्या 11 कोटीनं वाढलेली आहे, त्याचबरोबर श्रीमंतांची अतिश्रीमंतांची संख्या 1 लाखानं वाढलेली आहे. हे चित्र फारसं चांगलं नाही, याचा अर्थ गरीब आणि श्रीमंत यांच्यामध्ये दरी वाढत चाललेली आहे. आणि म्हणून ही दरी मिटवण्यासाठी म्हणून मनमोहन सिंग आणि रघुराम राजन या जोडगोळीनं देशाचा जो काय आर्थिक पाया घातलेला होता, जी काही आर्थिक रचना केलेली होती, त्याला कुठेतरी छेद देण्याचा प्रयत्न केला म्हणून हे असं चित्र दिसायला लागलेलं आहे. तेव्हा अशा लोकांच्या ताब्यामध्ये आपल्याला देश द्यायचा आहे. देशाचे आर्थिक धोरण पुन्हा बदलण्याची गरज आहे. ते केवळ 1-2 उद्योगपतींना डोळ्यासमोर ठेवून 2 नसता कामा नये, तर ज्याच्या देशातल्या 140 कोटी जनतेला डोळ्यासमोर ठेवून देशाचं आर्थिक धोरण असलं पाहिजे. आणि मग ती 5 ट्रिलियन असो अर्थव्यवस्था असो किंवा आणखीन काही असो त्याच्यात रस नाही, त्याचा सामान्य माणसाला किती उपयोग होणार आहे, तो जीवनामध्ये स्थिरस्थावर होणार आहे का नाही. आणि मग हे जे मुद्दे आहेत ते मुद्दे पार्लमेंटमध्ये मांडण्याची क्षमता असणाऱ्या माणसाला तुम्ही निवडून द्या, एवढंच मी जनतेला सांगेन. प्रचाराच्या अत्यंत रणधुमाळीत किंवा प्रचंड व्यस्त असताना तुम्ही वेळात वेळ काढून वजिरांशी बोललात आणि आम्हाला वेळ दिलात, त्याबद्दल मनापासून धन्यवाद.